अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील जिजामाता चौकामध्ये महिनाभरापूर्वी लावण्यात आलेला हायमस्ट लॅम्प आज सकाळी अचानक कोसळल्याची घटना घडली आहे। सकाळी 5 वाजेला रहदारी नसताना ही घटना घडल्याने होणारा अनर्थ मात्र टळला आहे। हायमस्ट लॅम्प लावण्यासाठी वापरण्यात आलेले मटेरियल हे निकृष्ट दर्जाचे असल्याने हा हायमस्ट लॅम्प कोसळला असल्याचा आरोप सर्वपक्षीय विरोधी पक्ष नेत्यांनी केला आहे। आगामी नगर परिषद निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सत्ताधारी हे शहरातील सर्वच विकास कामे घिसळघाईने निकृष्ट दर्जाची करत असल्याचा आरोप सुद्धा विरोधी पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे। शहरातील नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या संबंधित ठेकेदारावर आणि अभियंत्यावर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, संभाजी ब्रिगेड या सर्वच पक्षांनी केली आहे। नमस्कार, आपण जामनेरमधील राजमाता जिजाऊ चौक या ठिकाणी आलेलो आहोत। गेल्या 1 महिन्यापूर्वी या ठिकाणी जो हायमस लॅम्प उभारण्यात आला होता तो आज सकाळी म्हणजेच 1 डिसेंबर रोजी सकाळी 5 वाजेच्या सुमारास हा या ठिकाणी कोसळला असून सुदैवाने या ठिकाणी कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही आहे। परंतु तरी देखील जर हा लॅम्प रहदारीच्या जर या ठिकाणी कोसळला असता तर मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होण्याचा संभव होता। आपल्यासोबत या ठिकाणी काही नागरिक देखील उपस्थित आहे, आपण त्यांच्या देखील प्रतिक्रिया याबद्दलच्या जाणून घेऊया। हा जामनेर शहरामध्ये नगरपालिका समोरचा जो जिजाऊ माता चौक जो आहे या चौकामध्ये सकाळी 4:30 ते 5 दरम्यानमध्ये इथे एक हायमेस लावण्यात आलेला होता। 3 हप्ते झाले असतील जास्त, 3 आठवडे। 3 आठवड्यामध्ये हा हायमेस म्हणजे 2 फुटावरतीच गाळला आणि योग असा की खालच्या दिवशी जामनेर शहराचा बाजार होता गुरुवारचा, जीवहानी झाली नाही। म्हणजे जामनेर शहरवासियांचं एक चांगलंच मेहरबानी झाली परमेश्वराची की काही जीवहानी टाळली। जामनेर शहरात फक्त विकास म्हणजे काय, विकास काही समजत नाही। विकास कशाला म्हणताय आम्हाला माहीत नाही। 2 फुटावरती गड्डा आणि 200-150 फुटाचा हा खंबा उंच, याची ताकद किती असली पाहिजे, त्याला 12 mm मासारी फक्त वापरली गेली। जर या शहरामध्ये विकास करण्याची ही पद्धत नाही, चुकीची पद्धत आहे। जर जीवहानी झाली असेल तर जिम्मेदार कोण? या ठेकेदारावर कारवाई झाली पाहिजे, ठेकेदारावर गुन्हा नोंदला गेला पाहिजे। याच्यासाठी नगरपालिका हे गुन्हेगार आहे, कारण जर जामनेर शहरात एखादी जर कोणाची जीवहानी झाली असती तर याला जिम्मेदार ठेकेदार आहे, नगरपालिका आहे। आणि शहरामध्ये जे विकास चालला आहे सगळं रेती खराब आहे, रेतीला म्हणजे वाळू माती आणि रेती एकच आहे। 2 फुटाचा खंबा गाळला एवढा मोठा, जर त्याच्यामध्ये काही कमी असेल तर जिम्मेदार कोण आहे? याच्यावर काही लक्ष नाही, फक्त नुसतं दाखवायचं चालू आहे की विकास चालू आहे, काम चालू आहे, सगळं खोट्या गोष्टी आहे। हे लोकांनी आज स्वतः डोळ्याने अनुभवलं आणि पाहिलं। मंत्री महोदयांना आमची विनंती आहे की तुम्ही वाघ मारल्यापेक्षा जामनेर शहरातल्या जनतेवर लक्ष ठेवा। हे जे जनता आहे, जे तुम्ही तिकडे जे घडतं आहे जामनेर शहरामध्ये, इतकं मोठा हानी टाळली हे परमेश्वराची एक मेहरबानी झाली जामनेरवासियांवर। आपण जामनेर शहराच्या विकासाकडे लक्ष घालावं आणि जे बोगस कामं चालू आहे त्यांना थांबवावे, एवढीच आमची विनंती आहे। रेती जे नदी नाल्याची रेती आहे, रेती गिरणार रेती नाही। वाळू खराब असल्यामुळे हे काम झालं आणि निकृष्ट दर्जाचं काम चाललं आहे, कारण रेती सिमेंट इतर नामात्र सिमेंट वापरलं जात आहे। 12 mm मासारी फक्त झालं, तो सकाळी पडला म्हणून बरं झालं, म्हणजे कोणी नसताना तरी पुण्याला जाणारी गाडी बार बार वाचली, तिच्यात एक कुटुंब होतं म्हणून वाचलं। सकाळी हा जुनग्या रिक्षा लागेल आता गर्दी आते, हा वाढदिवस तर असता आहे, पण बदलाशी झाला असता तर आणि घटना म्हणजे दुरी घटना घडली असती। तर हा विकास असा चालू आहे, 2 फुटाच्या गड्डा खणता, तिच्यात सिमेंट नसतं, काही नसतं, मामूली सिमेंट असतं, तिच्यात तो खंबा उभा केला गेला। विकासाचा चालू आहे, ज्या गटरीचे कामं चालू आहे ते खराब रेती वापरणे चालू आहे, चांगली रेती वापरत नाही आहे। सगळा विकास म्हणजे जसं दाखवत आहे 23 वर्षाचा विकास असा आहे, फक्त चालू पुरता निवडणुका येतात म्हणून विकास दाखवत आहे। ह्या विकास सगळा बोगस विकास चालू आहे जामनेर शहराचा। ह्या जे दुर्घटना घडली तिच्यावर ह्या ठेकेदारावर गुन्हा दाखल केला पाहिजे आणि नगरपालिकेसुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे, याची शासनाला जवळी चौकशी केली पाहिजे, हे मी विनंती करतो नागरिकांना जामनेरच्या। आज फक्त आम्ही आजपर्यंत समजा ऐकत होते की आपण 3 वर्ष आले की विकास पागल झालेला आहे, पण आज आम्ही पाहिलं की जामनेरचा विकास पडला, बस इतकं बोलावं। जी रात्री घटना झाली सुदैवाने याच्यामध्ये जीवितहानी टळली, ठेकेदाराच्या बोगस कारभारामुळे जी जीवितहानी झाली होता टळली। आज विकासच्या विकास कामाच्या
जे सांगलं जातंय विकास कामं भरपूर होत आहे पण विकास कामामध्ये दर्जा नाही आहे. आम्ही आता 2-3 दिवसांपूर्वी जे सामाजिक आपलं सार्वजनिक बांधकाम विभाग याच्यामध्ये जे पुलाचं काम चालू आहे त्याच्यामध्ये कांग नदीची मिश्रित माती मिश्रित रेतीचं जे आहे ते दाखवलं आहे. त्याचं हे उदाहरण आहे की बा हे याच्यामध्ये हे 1-1.5 फुटावर काम आहे. चारानी जे आहे आसारी ज्याला पाहिजे ज्या कोटेशेप्रमाणे तिथं काम झालेलं नाही आहे त्याचं उदाहरण हे. त्याच्यामुळे आमची शिवसेनेकडून युवा सेनातर्फे एवढीच मागणी आहे की बा ह्या संबंधित नगरपालिका जो ठेकेदार आहे हा सर्वस्वी त्याला जबाबदार आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल फौजदारी स्वरूपाचे मोक्यासारखे गुन्हे याच्यावर गुन्हे दाखल करा नाही तर आम्ही असे जे विकास कामं जे चालू आहे ज्या विकास काम आडे आम्ही नाही आहे परंतु जिथं बोगस काम चालू आहे त्याला आम्ही आणून पाडू शिवसेना स्टाईलने त्याला उद्ध्वस्त करू एवढी आम्ही मुख्य अधिकारी यांना एवढी विनंती करतो की संबंधित अधिकाऱ्यावर जो ठेकेदार आहे त्याच्यावर गुन्हे दाखल करा नाही तर आमच्या पद्धतीने आम्ही शिवसेना स्टाईलने आंदोलन करू. त्याची सर्वस्वी जबाबदारी ही नगरपालिकेची असेल. एवढं बोलून माझे 2 शब्द जय हिंद जय महाराज. जामनेर शहरामध्ये विकास कामांचा आढावा चालू आहे आणि जामनेर शहर नगरपालिकेने जे कॉन्ट्रॅक्ट व ठेकेदारी दिलेली आहे त्या ठेकेदारांची गव्हर्नमेंट शासकीय अधिकाऱ्यांकडनं कुठलीही पाहणी होत नाही आणि डुप्लिकेट कामं चालू आहे. इथं सॅटेलाईट गाडलेला होता. या सॅटेलाईटचं काम करत असताना या सॅटेलाईटला कोणीही मजुराने पाणी त्याचे रेती बांधकाम झाल्यानंतर त्याला पाणी टाकलेलं नव्हतं किंवा त्याचे आसाऱ्या 2 फुटावरती खणलेल्या होत्या आणि त्या लावलेल्या होत्या त्याच्यावरती हा सॅटेलाईट चालू होता. परंतु हा अदाकदाचित 15 दिवस व्यवस्थित राहिला. त्याच्यानंतर कालचा गुरुवार असल्यामुळे बाजाराचा दिवस होता. हजारो लोक बाजारामध्ये आलेले होते. त्यावेळेस या सॅटेलाईट पडला नाही परंतु सकाळच्या सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही. परंतु हे असे बोगस काम या शासनाचे चालू आहे. या शासनाच्या बोगस कामावरती कोणीतरी आढावा घेतला पाहिजे. जामनेर शहर खरं म्हणजे एका अत्यंत दुर्गमी घटना घडण्यापासून वाचलेली आहे. काल रात्री म्हणजे 1 डिसेंबरच्या सकाळी पहाटे 5 वाजेच्या दरम्यान नगरपालिका समोर राजमाता जिजाऊ चौकामध्ये जो हायमा स्लॅम्प नगरपरिषदेने वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून या ठिकाणी लावलेला होता. हा लॅम्प लावताना ह्या लॅम्पची जी स्पॉट होता जी जागा अगोदर निर्धारित केलेली होती तीच चुकीची होती आणि हा हायमा स्लॅम्प ज्या ठिकाणी लावलेला होता आणि हा लॅम्प लावतानाची जी पद्धती असेल किंवा ती वर्क ऑर्डर असेल किंवा त्यासाठी लागणारा खर्च असेल याच्यामध्ये फार मोठी तफावत या ठिकाणी दिसून येत आहे. आपण बघू शकतो की हा जो हायमॅस लॅम्प आहे याचा जो पाया आहे म्हणजे आपण जे फाउंडेशन म्हणतो ते पूर्ण फाउंडेशन जे आहे ते या ठिकाणी आपण बघतो आहे की या फाउंडेशनमध्ये या रेती आणि रेती खळीची जी मात्रा हवी आहे ती मात्रा आपल्याला दिसत नाही आहे. त्यानंतर ही जी आपण आसारी बघतो आहे ही आसारी अत्यंत बारीक या ठिकाणी बारीक MM ची आसारी या ठिकाणी वापरलेली आहे आणि जवळपास इथे आणि इथे असा ही जी आसारी आहे ती खाली साधारणतः 6 ते 7 फुटापर्यंत जो खड्डा अपेक्षित होता तो खड्डा अपेक्षित नसताना फक्त त्या ठेकेदाराने साधारणतः 4 ते 5 इंच किंवा 1 फुटापर्यंत खड्डा त्या ठिकाणी तो खोदला आणि त्या ठिकाणी एकदम तकलादूप्रमाणे म्हणजे कोणत्याही फाउंडेशनची एक मजबूत स्थिती न करता अत्यंत तकलादू पद्धतीने हा हायमा स्लॅम या ठिकाणी बसवण्यात आलेला होता. आपण एका वेळेला असं म्हटलं की समजा या हायमा स्लॅमच्या या वरच्या बाजूला जरी एखाद्या वाहनाने धक्का दिला किंवा धक्का दिल्यानंतर हा लॅम्प हा पूर्णपणे कोसळला नसताच हा लॅम्प या ठिकाणी जर कोणत्याही हेवी वाहनाने या लॅम्पला धक्का दिल्यानंतर हा लॅम्प त्या ठिकाणी साधारणतः वाकला गेला असता. परंतु प्रत्यक्षात आपण बघतोय की हा लॅम्प पत्त्याच्या याच्याप्रमाणे कोसळला आणि रात्रीची वेळ होती. रात्रीची वेळ असताना या ठिकाणी शुकशुकाट होता. परंतु शुकशुकाट असतानाही पुण्याचे एक दाम्पत्य आणि एक परिवार या ठिकाणी या रोडवरनं जात असतानाच हा अपघात झालेला किंवा ही घटना झालेली आहे. म्हणजे ज्यावेळेला हा लॅम्प पडला त्यावेळेला ते कुटुंब साधारणतः फक्त ह्या लॅम्प ज्या ठिकाणी पडला त्याच्यापासून फक्त 100 फुटाच्या अंतरावर होतं आणि त्याच्यामध्ये एकाच घरातील 6 ते 7 लोक होते. दुर्दैवाने तशी घटना घडली नाही. सुदैवाने ती वस्तू झाली नाही. कोणतीही जीवितहानी सुदैवाने झाली नाही. ही फार मोठी गोष्ट म्हटली तरी या ठिकाणी आपण नगर परिषद प्रशासन असेल किंवा नगर परिषदेने ज्या कोणी या ठेकेदाराला हा कंत्राट दिलेला आहे त्या कंत्राटदाराचा अत्यंत निष्काळजीपणा अत्यंत म्हणजे लोकांना एका
म्हणजे जामनेरकरांना अत्यंत चुकीच्या पद्धतीने एका दुर्दैवी घटनेपासून आपण वाचलो असेल, म्हणजे दैवबलत्तर होतं म्हणून आज आपल्याला ही घटना रात्रीच्या वेळेला घडली. हीच घटना जर काल बाजाराचा दिवस होता, बाजाराच्या दिवशी जर ही घटना घडली असती तर या ठिकाणी फार मोठा अनर्थ झाला असता. या ठिकाणाहून शाळकरी मुलं असतील, महिला असतील, बाजारात जाणाऱ्या महिला असतील, यांचा वापर या ठिकाणी असतो. आणि अशा प्रकारे जर ही घटना काल झाली असती बाजारा दिवशी तर फार मोठी दुर्दैवी घटना घडली असेल. मी असेल किंवा जामनेराचा प्रत्येक नागरिकाची हीच इच्छा आहे की या संबंधित ठेकेदारावर किंवा या नगरपालिका प्रशासनात जे जे संबंधित अधिकारी याच्यामध्ये अडकलेले असतील त्या सर्वांवर कडक कारवाई व्हावी किंवा त्या स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात यावे. तर आपण पाहिलं या ठिकाणी आपल्याला या नागरिकांनी काही प्रतिक्रिया दिलेल्या आहेत आणि त्यांच्या मते निवडणुका जवळ आल्या असल्या कारणाने या ठिकाणी जे विकास कामं चालू आहे हा निव्वळ देखावा असल्याचे या ठिकाणी हे नागरिक दर्शवत आहेत. त्यामुळे या ठिकाणी ज्या ठेकेदारांनी हे कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं होतं त्यांना त्याचबरोबर पालिका प्रशासनाला हे नागरिक जबाबदार ठरवत आहेत. आता नुकतेच आपण या ठिकाणी जिजाऊ माता चौकामध्ये हायलॅमचे प्रकरण पाहिले तर त्याच्या शेजारी जे गटारी बांधण्यात येत आहेत त्या गटारींचे देखील काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होताना या ठिकाणी दिसत आहेत. आपण या ठिकाणी बघू शकतो ह्या गटारी ज्या बांधण्यात येत आहेत तर या गटारींमध्ये आचारीचाही वापर केला गेलेला नाही आहे आणि त्याचबरोबर ह्या गटारी अजून बांधणे चालू असतानाच आतापासूनच या ठिकाणी याला भेगा गेलेल्या दिसून येत आहेत. पाणी वगैरेही या ठिकाणी मारण्यात येत नाही आहे आणि अक्षरशः निकृष्ट दर्जाचं काम हे विकासाच्या नावाखाली या ठिकाणी चालू आहे. कॅमेरामन सचिन माळीसह मी मिनल चौधरी, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर.